प्रसिद्ध हनुमान मंदिर रामनगर परिसरातला संकटमोचन पश्चिमेश्वर हनुमान मंदिर आज दोन पक्षांच्या राजकीय आखाड्याचा केंद्र बनलेला आहे याच हनुमान मंदिरमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदारपती जे आहेत रवी राणा या दोघांनी नागपुरात आल्यानंतर दुपारी हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली आहे आणि त्यांच्या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही याच हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालिसा पठणाची घोषणा के लिए या हनुमान मंदिरासमोर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलिसांच्या अनेक गाड्या या परिसरामध्ये आहे पोलीस कर्मचारी या परिसरामध्ये तैनात आहेत सोबतच या ठिकाणी थोड्या वेळानंतर एफ ची तुकडीही लावल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे पश्चिमेश्वर हनुमान मंदिर जो आहे रामनगर परिसरातला तो नागपुरातला प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे शनिवारच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात त्यामुळे ज्या पद्धतीने राजकीय पक्षांनी आपापल्या आंदोलनाची किंवा हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली आहे त्यापासून एक वेगळ्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी सकाळपासून दिसून येत आहे भाविक जे आहेत दर शनिवारी मोठ्या संख्येने ने या मंदिरात येतात आणि आजही भाविक जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय तुम्ही दर शनिवारी येता का इकडे हर शनिवार को आते ज्या पद्धतीने आज आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली कुठंतरी वाटतंय की मंदिरला घेऊन किंवा धर्माला घेऊन राजकारण केलं जातय असं कुछ लग्न रहा है जो हमारा हिंदू धर्म आहे उसके प्रति इन्सान को जागृत होना चाहिए आज ज्या पद्धतीने आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे काय सुरक्षा व्यवस्था आहे या ठिकाणी आणि आपण मंदिर व्यवस्थापन समितीने काय व्यवस्था केलेली मंदिर <tell> व्यवस्थापन <Noise> समितीची <tell> परमिशनच नाही आहे कारण त्यांनी परमिशनच मागितले नाही त्याच्यामुळे ती गोष्ट त्यांनी जी केलेली ती योग्य नाहीच आहे मंदिर व्यवस्थापनाला सर परवानगी मागितली असती तर <sausage> त्यांनी विचारही केला असता दोन्ही पक्षांनी परवानगी नाही मागितली दोन्ही <tell> पक्षांनी <sausage> परवानगी मागितलेली नाही ज्या पद्धतीने मंदिरला एक राजकीय आखाडा बनवला जात आहे काय वाटतंय तुम्ही अनेक वर्षांपासून या मंदिरात सेवा देत आहेत काय वाटतंय जवळपास वीस वर्ष या मंदिरामध्ये होत आहे परंतु राजकारण अड्डा बनवणे हे सर्वांचीच इच्छा आहे सर्व नागरिकांची इच्छा आहे मोठ्या संख्येने शनिवारी भाविक इथे येतात संध्याकाळी येतात दुपारीही सत्र सुरू राहतो भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे अशा आंदोलनामुळे जवळपास सकाळ ते रात्रीपर्यंत सात ते आठ हजार भाविक दर्शनाला येतात परंतु त्यांना तशी कसलीही भीती इथे वाटत नाही त्याच्यामुळे पद्धतशीर प्रमाणे रोजच्या याच्याप्रमाणे दर्शन घेऊन जात आहेत ज्या पद्धतीने आज राजकीय पक्षांनी आंदोलनाची घोषणा केली काय वाटतंय मंदिरला धरून राजकारण केलं जात आहे हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे राजकारणाचा इथे प्रश्न नाही नाही प्रत्येक भक्त हा श कोणी दर्शनाला येऊ शकतो आणि कोणाला आपण विरोध करता येत नाही आज ज्या पद्धतीने आंदोलनाची घोषणा दोन दोन पक्षांनी केलेली आहे काय वाटते भाविक म्हणून आपण मंदिराला दर्शनासाठी आलेले काय वाटतंय हा आम्ही ह्या आपल्या श्रद्धेचा श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धेने आम्ही इथे येतो आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही याच्यात तर मंदिरामध्ये भाविक जे आहेत ते सकाळपासून येत आहेत शनिवार असल्याकारणाने भाविकांची संख्या आज मोठी असणार आहे मात्र ज्या पद्धतीने युवा स्वाभिमान पक्षाने आंदोलनाची घोषणा केलेली आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही या ठिकाणी हनुमान चालिसा पठण आम्ही पण करू अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे त्यामुळे प्रशासनाने बंदोबस्त लावलेला आहे पोलीस या ठिकाणी दक्ष आहेत भाविक मोठ्या संख्येने नक्कीच या ठिकाणी येतील त्यामुळे आज दुपारी या ठिकाणी आंदोलन होताना काही गैरसोय निर्माण होणार नाही नाही याची काळजी जी आहे ते पोलिसांना तसेच मंदिर व्यवस्थापन समिती यांना घ्यावी लागणार आहे मात्र दोन्ही पक्षांनी मंदिर व्यवस्थापन समितीकडे कुठल्याही आंदोलनाची परवानगी मागितलेली नाही कुठल्याही हनुमान चालिसा पठणासाठी आम्ही येणार आहोत अशी सूचनाही दिलेली नाही असं मंदिरातील पुजाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबी माझा उघडा डोळे बघा नीट